महानगरपालिका क्षेत्र मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील इकरा कॉलनीमध्ये खुल्या जागेतील वॉल कंपाऊंड बांधणे व प्ले ग्राउंड तयार करणे या 90 लाख रुपयाच्या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा आहेत, मात्र महानगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे सर्व खुल्या जागांवर अतिक्रमण करून कब्जा केला जात आहे. पर्यायाने नागरिकांच्या विविध अनुषंगिक गरजा भागाव्या या शासनाचा उद्दत्त हेतूलाच हरताळ फासण्याचं काम केलं जात आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार फारुख शाह यांनी मोठ्या प्रमाणात खुल्या जागांना कुंपण भिंत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड बांधण्याचं काम करण्यात येत आहे. आज प्रभाग क्रमांक 19 इकरा कॉलनी येथे एका प्ले ग्राउंडचा लोकार्पणचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्या प्ले ग्राउंडसाठी या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण, तसेच माजिद भाई पठाण, अजरभाई सय्यद आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी 1 कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात कामं केली. या परिसरात आम्ही महिलांना फिरण्यासाठी एक गार्डन तयार केलेलं आहे, त्याचप्रमाणे तरुणांना खेळण्यासाठी एक प्लेग्राउंड तयार करून दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शहरात 4 ठिकाणी अभ्यासिकासुद्धा तयार केलेल्या आहे. आज या लोकार्पणच्या शुभारंभ प्रसंगी आमच्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, तसेच फुजलभाई, तसेच इकबालभाई तांबोली, इकबालभाई शाह आणि या परिसरातील अजितभाई अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत. या प्रसंगी आमदार फारुख शाह, डॉक्टर दीपश्री नाईक, आमिर पठाण, निजाम सय्यद, मौलाना शकील पॅरेलल पिंजारी, अशफाक पिंजारी, अजित पिंजारी, रफिक शेख, गफ्फार शेख, अनिश शाह, इकबाल शाह, डॉक्टर शराफत अली, कैसर अहमद, गुड्डू काझी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.